हाय फ्रेंड्स, आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर 9 इन्सर्ट पिक्चर मधील फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आज आपण या हा जो इन्सर्ट मधील जो ग्रुप दिसतोय, इल्युस्ट्रेशन्स ग्रुप, हा पाहणार आहोत. यामधील आपण पहिल्यांदा पिक्चर इन्सर्ट करायचं कसं हे आज, आणि पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर येणारा फॉर्मॅट मेनू आहे तो पाहणार आहोत. तर इथं बघा, पहिला ऑप्शन आहे पिक्चर. जर आपल्या कम्प्युटरमध्ये आपला पिक्चर इन्सर्ट करायचं असेल, कम्प्युटरमध्ये कोणतंही सेव्ह केलेलं पिक्चर असेल ते आपल्याला हवं असेल, घ्यायचं असेल आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये, तर काय करायचं, जिथं मला इन्सर्ट करून घ्यायचं आहे तर क्लिक करायचं, पिक्चरवर क्लिक करायचं. क्लिक केलं तर बघा, इथं आपला माय कम्प्युटर ओपन होतो. इथं आपण डेस्कटॉप सिलेक्ट करून घेऊ शकतो, डाउनलोड फोल्डर सिलेक्ट करून घेऊ शकतो. जिथं आपलं पिक्चर असेल तिथून आपण काय करायचं ते सिलेक्ट करून घेऊ शकतो. पिक्चरवर क्लिक करायचं, इन्सर्टवर क्लिक करायचं. बघा, इथं इन्सर्ट झालं आहे. पिक्चरच्या प्रत्येक कोपऱ्यात बघा, इथं जर तुम्ही माऊसचा पॉइंटर नेला तर इथं तुम्हाला दोन बाणाचा एरो दाखवतोय, आणि इथं दोन प्रत्येक पिक्चरच्या मध्यभागी इथं सुद्धा तुम्हाला काय होतं, हा जो एरो दाखवते दोन बाणाचा, यानं काय करू शकतो आपण पिक्चरची साईज कमी जास्त करू शकतो. बघा, इथून मी काय केलं, माऊसच्या लेफ्टनं दाबून धरलं आणि वर साईडला ड्रॅग केलं, झालं का इमेज छोटी. अजून हा छोटी हवी असेल तर अजून छोटी आपण करू शकतो. त्यानंतर इथं रॅपमधून स्क्वेअर करून घ्यायची, म्हणजे काय होतं, आपला ती इमेज जिथं आहे तिथं आपण जिथं हवी तिथं आपण काय करू शकतो, माऊसनं ड्रॅग करून घेऊ शकतो. बघा, त्यानंतर दुसरा ऑप्शन होतो ऑनलाईन पिक्चर. जर मला एखादं इमेज नेटवरनं ऑनलाईन डाउनलोड करून घ्यायची असेल तर इथं क्लिक करायचं. तर तुमच्या कम्प्युटरचं नेट चालू असेल तर इथं काय होतं, सर्च बार ओपन होतो, इथून तुम्ही ती इमेज डाउनलोड करून घेऊ शकता. इथं बघा, आता आम्ही जी पिक्चर एक इन्सर्ट केलं त्या पिक्चरवर क्लिक केलं की इथं फॉर्मॅट नावाचा काय होतो नवीन मेनू येत आहे. या मेनूमध्ये पहिला ग्रुप येतो ऍडजस्ट. ऍडजस्ट ग्रुपचा उपयोग काय होतो, तुम्हाला इमेजचा ब्राईटनेस कमी जास्त करत असेल, जसं इथं मी क्लिक केलं की बघा इकडे इमेजमध्ये काय होतो, तो त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसतोय. इथून मला जर इमेजची ब्राईटनेस कमी जास्त करत असेल तर काय करू शकतो, मी करू शकतो सेम कॉन्ट्रॅक्ट कमी जास्त करत असेल तर तो इथून सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर रिकलर करायचं असेल, रिकलर मध्ये काय येतो, पहिला येतो ऍटोमॅटिक. जर ग्रेस्कल हवे असेल ग्रेस्कल करू शकतो, जर मला इमेज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हवी असेल तर ब्लॅक अँड व्हाईट घेऊ शकतो, वॉश आउट हवे असेल तर वॉश आउट करू शकतो. इथं बघा, मी ऍटोमॅटिक करतो. त्यानंतर कॉम्प्रेस पिक्चर. कधी कधी काय होतं, मला इमेजची साईज, म्हणजे एखादी जर डॉक्युमेंट आहे ती मेलनं पाठवायची असेल तर त्यात भरपूर इमेज असतील तर काय होतात, इमेजची साईज काय होते जास्त होते, मग अशा वेळेस काय करायची, इमेजची साईज कॉम्प्रेस करायची, म्हणजेच काय करायची कमी करायची. इथं क्लिक केल्यानंतर बघा, हा ऑप्शन येतो ऑल पिक्चरवर क्लिक केलं तर जेवढे सगळे डॉक्युमेंट जेवढे पिक्चर असतील त्या सगळ्या पिक्चरची साईज काय होणार, कमी होणार. आणि सिलेक्टेड म्हटलं काय होणार, फक्त एकाच पिक्चरची साईज काय होणार, कमी होणार. जर इथं प्रिंटच्या समोर ठेवलं तर रिझोल्युशन काय होतं, 200 DPI मध्ये सगळ्यात कमी होत आहे. वेबसाईटसाठी हवे असेल तर वेब करू शकता, नको काही चेंज असेल तर नो चेंज वर करू शकता. साईज कमी करायचं तर काय करायचं, प्रिंटच्या समोर जे दिसते 200 DPI रिझोल्युशनवर क्लिक करायचं. त्यानंतर ऍटोमॅटिक काय होणार, कॉम्प्रेस पिक्चर होणार, आणि नको असलं एरिया काय होणार, डिलीट होऊन जाणार. बघा, इथं माझी इमेज काय आलं, कॉम्प्रेस झाली. जी क्वालिटी आहे याच्यामध्ये काही फरक पडत नाही, फक्त त्याची साईज काय होती, कमी होते. त्यानंतर रिसेंट पिक्चर. मी जे पिक्चर एडिट केलं असेल किंवा जे बाकी काही चेंजेस केले असतील ते मला नको असतील, ते काढून टाकायचे असतील आणि ओरिजिनल इमेज आहे अशी मला मिळवायची असेल तर काय करायचं, रिसेंट पिक्चरवर क्लिक करायचं. बघा, जशी पिक्चर पहिली इमेज होती तशी माझी इमेज काय इथं आलेली आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप येतो शॅडो इफेक्ट. शॅडो इफेक्टचा उपयोग काय होतो, तर आपली जी इमेज आहे त्याला शॅडो देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. याचा उपयोग आपण करत असताना वेगवेगळे शॅडोचे काय करू शकतो, इथून इफेक्ट पण देऊ शकतो. बघा, जसं इथं शॅडोच्या इफेक्टवर माऊसचा पॉइंट नेला की ते इमेजमध्ये काय होते, तुम्हाला त्याचं इफेक्ट डिस्प्ले होते. जसं की आता मी हा घेतला शॅडो स्टाईल 4 सिलेक्ट करून घेतला, आले का इथं बघा खालच्या साईडला शॅडो.
आता ही जी शॅडो आहे ती जी पोझिशन आहे तिथं पोझिशन पण दिलेत बघा, कोणत्या साईडला पोझिशन पाहिजे. मी इथं क्लिक घेतलं, थोडंसं नॉर्मली बघा फरक पडतोय, जसं मी इथं पोझिशन चेंज करेल तसं. इथं जर मला शॅडो नको असेल तर इथं बघा मधेला शॅडो ऑन ऑफचं बटन आहे, इथं क्लिक केलं की तो शॅडो ऑफ होते, पुन्हा क्लिक केलं की शॅडो ऑन होते. इथून शॅडो ऑन ऑफ मी करू शकतो. त्यात तुम्हाला पिक्चरला बॉर्डरला जो हवा असेल तो कलर घ्यायचा असेल किंवा समजा जो कलर दिला असेल आधीपासून तर तो काढून टाकायसाठी, नो आउटलाईनचा कलर काढून टाकायचा असेल तर आपण काय करतो इथं पिक्चर बॉर्डरचा उपयोग करतो. जसं की मी इथं हा कलर इथं सिलेक्ट करून घेतला. आता इथं बॉर्डरला कलर दिसतोय का, बॉर्डर साईज काही छोटे त्यामुळे तुम्हाला तो दिसत नसेल. तुम्ही काय करतो, मी बॉर्डरची विड्थ कमी जास्त करू शकतो, इथून मी मोठी करून घेतो. बघा आता दिसतोय कलर, इथून मी कलर बदलू बी शकतो. झाला का चेंज, मला नको असेल कलर तर इथून काढून पण टाकू शकतो नो आउटलाईन घेऊन. त्यानंतर मला डॅशेजची बॉर्डर हवी असेल तर इथून मी डॅशेजची बॉर्डर सुद्धा सिलेक्ट करून घेऊ शकतो. त्यानंतर येतो अरेंज ग्रुप. मला जर ह्या इमेजची पोझिशन असेल बदलायची असेल, इथं बघा वेगवेगळ्या पोझिशन दिलेत, जसं की पहिली लेफ्ट साईडला टॉपला लेफ्ट साईडला आहे, टॉपला मिडलला आहे, टॉपला लेफ्टला आहे, किंवा मिडलमध्ये लेफ्ट, मिडलमध्ये सेंटर, अशा आपण कुठली आपल्याला हवी ती इथून काय करू शकतो पोझिशन त्याची घेऊ शकतो. त्यानंतर ऑप्शन येतो बघा रॅप टेस्ट. जर आपल्या टेस्टला रॅप करायचं असेल तर आपण इथून ते आपलं हवं तसं करू शकतो. जर आपल्याला बघा इमेज ही आपल्याला बिहाइंड द टेस्ट हवी असेल, म्हणजे टेक्स्टच्या पाठीमागे इमेज दिसायला पाहिजे असेल तर बिहाइंड टेक्स्ट करू शकतो. जर टेक्स्टच्या समोर इमेज आपल्याला हवी असेल तर फ्रंट ऑफ टेक्स्ट करू शकतो. असे तो ऑप्शन भरपूर असे दिलेले आहेत. जर समजा आपला इमेज आपल्या डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा जास्त इमेज असतील, जसं की मी आता इथं काय करतो अजून एक इमेज काय करून घेतो, इथून इन्सर्ट करून घेतो. इमेजची साईज सेम, इथून काय करून घेतो कमी करून घेतो, म्हणजे तुम्हाला एकत्र दोन्ही इमेज काय होतील दिसतील. इमेजला काय केलं आपण स्क्वेअर केलं, म्हणजे काय होईल इमेज आपल्याला हवी तर काय करता येईल मूव्ह करता येईल. बघा इथं आता काय आहेत माझ्याकडं दोन इमेज आहेत. आता यात पहिला ऑप्शन काय तो ब्रिंग फॉरवर्ड, म्हणजे जर जी पाठीमागच्या साईडला इमेज असेल तर बघा हे जी सिलेक्ट केली इमेज आहे याचा हा कोपरा दिसतोय का दिसत नाही, तर ही पाण्याची जी इमेज आहे त्याच्या फ्रंटला आहे. मग मला पाठीमागची इमेज जर फ्रंटला आणायची असेल तर ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करायचं. ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे एक स्टेप पुढे येणार, ब्रिंग टू फ्रंट म्हणजे सगळ्यात वर साईडला येणार. ब्रिंग फॉरवर्ड केलं बघा आली का वर, किंवा ब्रिंग फ्रंट केलं तरी काय होते ती वर येते. सेम मला पाठीमाग घालवायची असेल इमेज तर सेंड टू बॅक करायचं, गेली का पाठीमाग. त्यानंतर येते अलाइनमेंट. याचा उपयोग काय होतो पिक्चरला आपला हवी ती अलाइनमेंट देण्यासाठी केला जातो. बघा इथं अलाइनमेंट दाखवतात, इथं आपण जे हवी ते आपण इथून काय करू शकतो अलाइनमेंट देऊ शकतो. जसं की मी लेफ्ट दिली, सेंटर दिली, राईट, जे आपण हवी ते इथून अलाइनमेंट घेऊ शकता. सेम जर मला एकापेक्षा जास्त इमेज असतील त्या सगळ्या इमेजची काय करायची आहे ग्रुप बनवायची आहे. ग्रुप म्हणजेच काय तर सर्व इमेजचा एकच इमेज बनवायची असेल तर सगळ्या इमेज सिलेक्ट करायच्या. कशा करायच्या, एक इमेज सिलेक्ट करायची, कंट्रोल बटन दाबून धरायचं, दुसरी इमेज माऊसच्या सहाय्याने सिलेक्ट करून घ्यायची. बघा इथं ग्रुपचा ऑप्शन इनेबल झाला, सिलेक्ट करायचं, ग्रुपवर क्लिक करायचं. आता ही जी आहे ती काय आली एकच इमेज क्रिएट झाली. जर मला पुन्हा ह्याचं अनग्रुप करायचं असेल, म्हणजे जेवढा इमेज होते तेवढं सगळ्या पुन्हा काय करायचं वेगवेगळे करायचं असेल तर पुन्हा सिलेक्ट करायचं, ग्रुपवर यायचं, इथं अनग्रुपवर क्लिक करायचं. बघा पुन्हा आता काय होणार ह्या वेगवेगळ्या इमेज झालेल्या आहेत. त्यात रोटेट, माझं इमेज रोटेट काय असेल राईटला 90%, लेफ्टला 90%, किंवा फ्लिप व्हर्टिकल, फ्लिप हॉरिझॉन्टल, तर आपण इथून करू शकतो. त्यानंतर ग्रुप येतो साईज ग्रुप. मला एखादी इमेज क्रॉप करायचं असेल तर क्रॉपवर क्लिक करायचं. इथं बघा एक ठिकाणी दोन ठिकाणी हे जे का ब्लॅक साईडची जे रेग दिसते इथून काय करू शकतो आपण इमेजला हा बघा पॉइंटर येतो इथं असा किंवा इथं असा येतो. इथून आपण माऊसनं लेफ्ट स्क्रीन काय करायचं दाबून धरायचं, ड्रॅग करून आपल्याला हवी तेवढी इमेज सिलेक्ट करून घ्यायची आणि क्रॉपवर क्लिक करायचं. झाली का क्रॉप, बघा झाली. इथं इमेजची हाईट
वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर इथून करू शकतो. विड्थ पण सेम वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल तर इथून करू शकतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिक्चर इन्सर्ट करायला शिकलेलो आहोत आणि इन्सर्ट केल्यानंतर त्याचा जो येणारा फॉर्मॅट मेनू आहे तो सुद्धा यूज करायला शिकलेलो आहोत. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.